कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक 77 मध्ये महापालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील रस्त्यावरचा कचरा उठाव होत नाही। त्याच्या निषेधार्थ आज सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी महापालिकेच्या मुख्य आरोग्य निरीक्षकांच्या कार्यालयातच कचरा टाकला। गेल्या कित्येक दिवसांपासून या परिसरामध्ये कचरा उठाव करणारी टिप्पर गाडी या ठिकाणी सकाळी लवकर न येता दुपारनंतर अवेळी येत असते, त्यामुळे येथील नागरिकांना कचरा कुठे टाकावा हा प्रश्न पडतो। मात्र या परिसरातील नागरिक रस्त्याकडेलाच आपला कचरा फेकून आपल्या कामासाठी जात असतात। महापालिकेकडे याबाबत सामाजिक कार्यकर्ते तानाजी जाधव यांनी वारंवार तक्रारी करून सकाळच्या वेळेत कचरा उठाव करणारी गाडी द्यावी अशी मागणी केली होती, मात्र महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे। याचाच निषेध म्हणून आज या ठिकाणचा कचरा गोळा करून तानाजी जाधव यांनी थेट महापालिका कार्यालय गाठत मुख्य आरोग्य निरीक्षकांच्या कार्यालयातच कचरा टाकलाय। जोपर्यंत या परिसरात कचरा गाडी महापालिका प्रशासन वेळेवर पाठवत नाही तोपर्यंत रोज असाच कचरा नेऊन मुख्य आरोग्य निरीक्षकांच्या कार्यालयात टाकणार असल्याचा इशारा तानाजी जाधव यांनी दिलाय। पाचगाव रोड या रोडवरती जो कचरा पडतोय त्या संदर्भात आपण महापालिकेच्या विरोधात आंदोलन सुद्धा केलं होतं, तरी सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये कचरा पडत आहे त्याचं महापालिकेनं कोणत्याही प्रकारे योग्य नियोजन केलेलं नाही आहे। लोकांच्या तक्रारी आम्ही इथं लोकांना अडवलं, लोकांना विचारलं की काय इथं कचरा टाकण्याची तुमच्याकडे काय वेळ येते, त्यावेळेला लोकांनी काय सांगितलं की आमच्याकडे सकाळची गाडी येत नाही, आम्ही नोकरीला सकाळी जातो दुपारच्या वेळेत गाडी येते, आम्ही त्यावेळेला झोपलेला असतोय, त्यावेळेला आम्हाला कोणत्याही प्रकारे कळत नाही गाडी कधी येऊन गेलेली, त्यामुळे घरात कचरा साठून राहतो तो टाकण्यासाठी आमच्याकडे वेळ नसतो, त्यामुळे आम्ही जिथे जागा मिळेल तिथं कचरा मोठ्या टाकत असतो। हा नागरिकांचा प्रश्न महापालिकेनं सोडवला पाहिजे। आज हा महापालिकेनं मागच्या महिन्यामध्ये आम्ही आंदोलन करून प्रश्न मिटवला नाही, म्हणून आज मी मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या दारामध्ये नेऊन कचरा पोचलेला आहे आणि अजूनसुद्धा महापालिकेनं याच्यावरती कोणतंही पाऊल नाही उचललं तर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू आणि रोज जोपर्यंत हा कचरा बंद होत नाही तोपर्यंत मी मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या दारामध्ये रोज इथला कचरा गोळा करणार आणि त्यांच्याकडे नेऊन ओतणार, हे महापालिकेने नोंद घ्यावी एवढंच मी बोलू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।